साखरपेठेतील ब्लू डार्ट कुरिअरचं दुकान फोडून चोरट्यांनी 1,30,000 रोकड लंपास केली आहे. साखरपेठेतील ब्लू डार्ट कुरिअरचं दुकान नेहमीप्रमाणे रविवारी बंद होतं आणि हे दुकान बंद करून गेल्यानंतर पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुरिअरच्या दुकानाचं शटर तोडून आत प्रवेश करून दुकानातील कपाट उचकटून 1,30,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या घटनेसंदर्भात जोडबावी पेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. अशी फिर्याद मुदस्सर जहागीर शेख वय 31 राहणार सिद्धेश्वर नगर भाग क्रमांक 4 नई जिंदगी सोलापूर यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. या संदर्भात अधिक तपास फौजदार लिगाडे करीत आहेत.